नमस्कार टीचर्स लाइफ लाँग लस तर्फे मी प्रोफेसर प्रतिभा स्वागत करते पहिला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर टी ई संदर्भात मला भरपूर प्रश्न आले काही प्रश्न हे व्हिडिओ च्या कमेंट बॉक्स मध्ये विचारण्यात आले आणि काही प्रश्न जे माझे स्वतःचे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही ओळखीचे अशा व्यक्तींकडनं काही प्रश्न विचारण्यात आले आता या सर्व प्रश्नांचा आणि ह्याचा सिलेबस काय या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण इथे घेणार आहोत आठ दिवसापूर्वी टीईटी डिक्लेअर झाली आणि याची ही बातमी पूर्ण सर्व न्यूजपेपर मध्ये टी व्ही चॅनल्स मध्ये डिस्प्ले करण्यात आली आता टीईटी म्हणजे काय टीचर्स इलीबिलिटी टेस्ट जसं कॉलेजेस मध्ये तुम्हाला टीचर म्हणून जायचं असेल कॉलेज लेवलला तर त्या ठिकाणी सेट किंवा नेट ही कंपल्सरी असते कारण का ती त्या लेवलची एक इलिजिलिटी परीक्षा आहे तसंच जर तुम्हाला शाळेमध्ये म्हणजे साधारणतः प्राथमिक वर्गासाठी एक ते आठवीच्या वर्गासाठी तुम्हाला शिक्षक म्हणून जायचं असेल तर त्या ठिकाणी ही टीईटी परीक्षा तुमच्यासाठी सुद्धा अनिवार्य आहे आता मी तुम्हाला एक न्यूज दाखवणार आहे आताच तुम्ही या बातमीमध्ये बघितलं राज्यामध्ये चाळीस हजार शिक्षकांची भरती होणार आता बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता मी टेट एक्झाम दिली की लगेच मला डायरेक्ट माझी शिक्षक भरती होणार आहे आणि मी डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाणार आहे पण हे सत्य आहे का तसे बरेच काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा आपण आज करणार आहोत तर प्रश्न कोणते आहेत ते आपण पाहूया टीईटी देणे का आवश्यक शिक्षक भरती कशी होणार ही परीक्षा कोण देऊ शकते ह्याचा सिलेबस काय असणार आहे आणि ह्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही कोणती पुस्तके वापरायची असे काही प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची माहिती आज आपण घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया टीईटी देणे आवश्यक का आहे आता बऱ्याच जणांना असं वाटते की मी टीईटी दिले की डायरेक्ट गव्हर्नमेंट माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा कोणतेही स्टेट गव्हर्नमेंट ज्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंटची तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची तुम्ही एक्झाम दिली असाल ते स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्ट शिक्षक भरती तुमची करून घेणार आहे पण असं नाहीये कारण टीईटी टी ही फक्त पात्रता परीक्षा आहे शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र आहात ही ती परीक्षा आहे त्याच्यामुळे फक्त टीईटी -टी दिली की तुमची शिक्षक भरती होणार असं नाहीये पण आता तुम्ही न्यूज बघितली त्या न्यूज मध्ये असं म्हटलंय की चाळीस हजार शिक्षकांची भरती होण्याची शक्यता आता याचं कुठेतरी कनेक्शन मी आता तुम्हाला टीईटीचं कनेक्शन टेटशी कसं आहे ते सांगणार आहे टेट म्हणजे टी ए आय टी टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजेंट टेस्ट लास्ट टाइम जी टेट झाली होती त्या टेट थ्रू शिक्षक भरती डायरेक्ट शिक्षक भरती करण्यात आलेली होती पण जेवढी पद रिक्त होती किंवा जेवढी त्यांनी सांगितलं होतं तेवढी ती भरती करण्यात आलेली नव्हती त्यातली मला असं वाटतं की सहा हजार शंभर ही पद अद्यापही रिक्त आहेत मग ती पदं आणि आत्ता जी रिक्त पद आहेत अशा सगळ्यांची म्हणून शिक्षक भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग टीईटी आणि टेट मध्ये काय संबंध आहे तुम्ही जर टेट कारण टेट ही एक्झाम अशी आहे की टेट म्हणून डायरेक्ट शिक्षक भरती आहे मग तुम्ही असं म्हणाल की मॅम फोर्स का करतात की तुम्ही टीईटी द्या कारण जर तुम्हाला टेट एक्झाम द्यायची असेल तर टेट एक्झाम देण्यासाठी तुम्ही टीईटी देणं आवश्यक आहे पण त्या ठिकाणी एका ठिकाणी तुम्हाला एक्झामिशन आहे आपण कुठे एक्झामिशन आहे ते पाहूया इथे मी ही स्लॅड डिस्प्ले केली त्याच्यावरती लिहिले इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर टेक्ट आता काय क्रायटेरिया पहा या ठिकाणी बेसिकली तीन पेपर आहेत क्लास नाईन टू ट्वेल्व या ठिकाणी आता बेसिक क्रायटेरिया बघा जे तुमची क्वालिफिकेशन जे लागतं बेसिक क्वालिफिकेशन कुठली एक्झाम देण्यासाठी ते तर असणारच आहे म्हणजे या ठिकाणी डी टी एड असणार आहे या ठिकाणी बी एड असणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी त्यांनी म्हणलं अँड टीईटी ऑर सीटीईटी म्हणजे या ठिकाणी एक तर तुमची टीईटी क्लिअर पाहिजे किंवा सीटीईटी क्लिअर पाहिजे तरच तुम्ही टी टी म्हणजे टेट ही परीक्षा देण्यासाठी इलिजिबल आहात जर तुम्ही फिफ्थ ते म्हणजे पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी जर सा तुम्ही टेट एक्झाम साठी तुम्हाला अपियर व्हायचे त्यासाठी सुद्धा तुमची बीएड डिग्री असणं गरजेचं आहे आणि त्या व्यतिरिक्त टेट किंवा म्हणजे टीईटी आणि किंवा सीटीईटी कि टी या दोन्ही एक एक्झाम तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आता मी म्हणाले एक्झामिशन आहे एक्झामिशन कुठे आहे हो जे सेकंडरी लेवल आहे सेकंडरी लेवल म्हणजे नाईन टेन्थ इलेवन ट्वेल्थ मग हे जे क्लासेस आहेत क्लास नाईन टू ट्वेल्थ या ठिकाणी फक्त तुम्हाला बी एड किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला त्यांनी टी, -टी. म्हणजे टेट एक्झाम देण्यासाठी तुम्ही या पर्टिक्युलर लेवल साठी जर सा टेट एक्झाम देणार असाल तर त्यासाठी तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी ही कंपल्सरी नाहीये आता आ, मी ऍक्च्युअली त्या पवित्र पोर्टल वरती जी माहिती आहे तिकडे आपण जाऊया आणि तिकडे बघूया तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युअली काय आहे ते पवित्राचं मॅन्युअल आहे तुम्ही इथे पाहू शकता पवित्राचं मॅन्युअल आहे आणि या मॅन्युअल मध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की मी थोडस स्क्लोल अप करते टीईटी चाचणी परीक्षेविषयी माहिती आपल्या पवित्र प्रणालीमध्ये कशी नोंदवावी याविषयी थोडक्यात माहिती पाहूया आता तुम्ही टेटच्या ही टीईटी मध्येच कुठून आली याचं कारण टेट साथी जसे में संगी। टेट साठी जसं मी सांगितलं साठी टीईटी एक्झाम तुम्ही पास होणं अतिशय आवश्यक आहे इथे पहा टीईटी पहिली ते पाचवी साठी सहावी ते आठवी साठी या पर्टिक्युलर लेव्हल साठी जे लोक अर्ज करणार आहेत ते लोक टीटी पास असणं गरजेचं आहे पण जे लोक उच्च माध्यमिक पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी टीईटी चाचणी परीक्षा त्यांनी पास नसली किंवा त्यांनी दिलेली नसली तरी चालणार आहे जसं मी आता तुम्हाला सांगितलं त्यांनी लेवल दिल्यात पहिल्या ठिकाणी जे मी खेळ तिथे पहिले ते चौथी म्हणलं होतं पण ऍक्च्युली पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे स्थर आहेत आणि त्याच्यानुसार ते टीचर्सची रिक्रुटमेंट करणार आहेत आता टीचर्सची रिक्रुटमेंट कुठून होणार आहे हे टेट मधून होणार आहे त्यासाठी तुम्हाला परत आधी टीईटी द्यावी लागणार आहे टीईटी तुम्हाला पास व्हावं लागणार आहे तुम्ही टीईटी पास झाल्यानंतर फक्त हे एक्झामिशन वगळतात जर तुम्ही सेकंडरी लेवलला म्हणजे उच्च माध्यमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक लेवलला तुम्ही जाणार असाल एज शिक्षक म्हणून तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक्झामिशन आहे तुम्ही टेट नाही दिली तरी चालणार आहात पण पहिली ते आठवीसाठी जर तुम्हाला शिक्षक म्हणून जायचं असेल तर तुमच्यासाठी टेट ही अनिवार्य परीक्षा आहे टीईटी एक्झाम उत्तीर्ण आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मला वाटतं तेराचे पंधराच्या दरम्यान म्हणजे दोन हजार तेरा आणि पंधरा या दरम्यान जी टीईटी झालेली होती त्या दरम्यान त्यांच्या जे प्रमाणपत्र त्यांना भेटले त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की सात वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि मला वाटतं दोन हजार पंधरा नंतर कोणत्याही प्रमाणपत्रावरती सात वर्षाची व्हॅलिडिटी अशी नोंदणी केलेली नाहीये पण ज्यांना ज्यांच्या ह्याच्यावरती असं आहे की तुमची व्हॅलिडिटी ही सात वर्ष आहे तर त्या लोकांना म्हणजे दोन हजार तेरा नंतर ज्यांच्या सर्टिफिकेट वरती असं लिहिलंय त्यांना परत नवीन प्रमाणपत्र भेटणार आहेत आणि तुमची ही जी व्हॅलिडिटी आहे ती लाईफ टाईम आहे ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आता जे टी झालेले आहेत ते टी ते इलिजिबल आहेत पण जे टीईटी नाही आहेत आता मला असं वाटतं काही शिक्षक खूप नाराज आहेत आणि नाराजगीच कारण काय मी तुम्हाला सांगते आता ही जी टीईटी आहे ही देणं कोणासाठी महत्वाचं आहे सर्वांसाठी जे शिक्षक इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिक्षक होऊ इच्छितात त्या सर्वांसाठी अनिवार्य आहे आणि जे ऑलरेडी त्या शाळांमध्ये शिक्षक आहेत हे त्यांच्यासाठी सुद्धा अनिवार्य आहे कारण महाराष्ट्र गवर्नमेंटने हे कम्पलसर केलंय की ही जी एक ही जी परीक्षा आहे सगळ्यांनी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे कारण हा नियम जो आहे नियम कोणता आहे बघूया बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आणि यानुसार पहिली ते आठवीच्या शिक्षकांना टीईटी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे आता ही कुठल्या शिक्षकांना मग तुम्ही असं म्हणाल की जे लोक अनुदानित शाळेमध्ये आहे त्यांनाच फक्त अनिवार्य आहे का तर नाही तुम्ही इथे पाहू शकता हे सगळ्यांना अनिवार्य सगळ्यांसाठी अनिवार्य आहे इथे म्हटलंय सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम सर्व परीक्षा मंडळ अनुदानित विनाअनुदानित कायम विना ही सगळ्यांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे सो so, सर्व शिक्षकांनी ही परीक्षांनी टी ई टी एक्झाम दिलेली नाही या सर्वांनी ही एक्झाम द्यायची आहे आता याच्यामध्ये काही जणांसाठी एक्झाम्शन आहे त्या शिक्षकांसाठी हा विषय नाहीये अर्थातच मला असं वाटत जे आपण प्रश्न सुरुवातीला डिस्प्ले त्यातल्या दोन प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत टीईटी देणं का आवश्यक आहे ही कोणासाठी महत्वाची आहे आणि त्यातून शिक्षक भरती कशी होणार आहे आता पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया की परीक्षा कोण देऊ शकतो कारण बऱ्याचदा असं होतं की महाराष्ट्र मधल्या लोकांना सुद्धा मराठी येत नाही मग मला मराठी येत नाही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक्झाम आहे मग मी देऊ शकते की नाही किंवा मी देऊ शकतो की नाही असे बरेचसे प्रश्न आहेत मला असं वाटतं त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया आता आ, मी या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि स्वरूप जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टोटल पाच सेक्शन वरती प्रश्न असणार आहेत मग तो पेपर वन असो इयत्ता पहिली ते पाचवीसाठीचा किंवा पेपर टू असो इयत्ता सहावी ते आठवी साठीचा तुम्हाला त्याच्यामध्ये सेक्शन किंवा जे सब्जेक्ट आहेत ते पाच सब्जेक्ट असणार आहेत आता सब्जेक्ट मी लास्ट टाइम सांगितलं होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक सब्जेक्ट वरती हे जे एक दोन तीन पाच आहेत प्रत्येक सब्जेक्ट वरती तुम्हाला तीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा एक गुणासाठी आहे आणि अशी तुमची टोटल एकशे पन्नास गुणांची परीक्षा असणार आहे प्रश्न असा आहे भाषा भाषा आणि म्हणजे काय आम्हाला कळलं नाही आम्हाला सांगा बर आता तुम्ही इथे पाहाल ऍक्च्युली याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथूनही या गोष्टी व्यवस्थितपणे पाहू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही या गोष्टी पाहू शकता भाषा हे बघा विभाग एक आणि विभाग दोन म्हणजे भाषा एक आणि भाषा दोन पेपराचं माध्यम कुठलं कुठलं आहे बघा खूप छान गोष्ट आहे की असं नाही की फक्त मराठी आणि इंग्रजीच आहे मराठी आहे इंग्रजी आहे उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलुगू गुजराती आणि सिंधी अशा विविध माध्यमांमध्ये हा पेपर असणार आहे त्याचा संकेतांक पण इथे दिलेला आहे आणि भाषा एक कुठली बघा जर तुमची प्रथम भाषा किंवा लँग्वेज जीवन ही तुमची इंग्लिश असेल तर तुमची दुसरी भाषा ही मराठी असणार आहे आणि तुम्हाला पेपर कशामध्ये असणार आहे म्हणजे उर्वरित सगळे विभाग जे असणार आहेत तुम्हाला मराठी आणि इंग्रजी मध्ये आहेत मराठी येत नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काय इंग्रजी ही पहिली भाषा असणार आहे मी परत एकदा सांगते प्लीज लक्ष देऊन ऐका ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी किंवा ज्यांची मराठीवर मास्टरी नाही त्यांच्यासाठी इंग्रजी ही पहिली भाषा असणार आहे आणि दुसरी भाषा यापैकी कोणती एक असू शकते एक तर उर्दी उर्दू असेल हिंदी असेल बंगाली कन्नड तेलगू गुजराती सिंधी आता तुम्ही म्हणाल की आम्हाला यातला पण येत नाहीये जर याच्या ही भाषा सुद्धा तुम्हाला येत नसेल किंवा या भाषांमध्ये पण तुमची मास्टरी नसेल तर मला असं म्हणता येईल की तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही पण मला असं वाटतं की साधारणतः हिंदी ही तर आपली राष्ट्रभाषा आहे ही सगळ्यांना येते सो ज्यांना मराठी येत नाहीये किंवा बाकी अन्य भाषा येत नाहीये त्यांच्यासाठी इंग्रजी ही पहिली भाषा असू शकते आणि हिंदी ही दुसरी भाषा असू शकते आणि याचं माध्यम मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे उर्दूसाठी खूप चांगली गोष्ट आहे उर्दू आणि इंग्रजीमध्ये असणार आहे सो अशा रीतीने तुम्ही Uh, मला वाटतं लँग्वेज वन आणि वन टू आणि काय का वन आणि टू काय हे मी तुम्हाला सांगितलंय आणि सेम गोष्ट म्हणजे पेपर वनच्या बाबतीत जे आहे ते सेम पेपर टू च्या बाबतीतही लागू पडतं तुम्ही इथे पाहू शकता सेम भाषा इथे आहेत आणि जर या ठिकाणी सुद्धा म्हणजे पेपर टू तुम्ही फक्त तु पेपर टू देणार असाल तर तुम्ही समजा इंग्रजी निवडली पहिली भाषा तुमच्यासाठी मराठी ही दुसरी भाषा असू शकते परत जर तुम्ही या ठिकाणी इंग्रजी ही पहिली भाषा निवडली असेल तर तुमच्यासाठी अन्य भाषांमधली कुठली एक भाषा उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलगू गुजराती सिंधी यापैकी कोणती एक भाषा ही तुमच्यासाठी लँग्वेज टू किंवा भाषा दोन ही असू शकते तो मला तीसरा तर से, तो बाकी चा, बाकी चा मला असं वाटतं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण आपण पाहिलेलं आहे म्हणजे या भाषा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही इंग्रजी ही पहिली भाषा ठेवू शकता आणि जी त्यांनी लिस्ट दिली आहे त्या लिस्ट मधली कोणतीही भाषा आणि जर त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वाटतं की बाकीच्या बाकीच्या लँग्वेजेस तुम्हाला येत नाही मला वाटतं पण हिंदी तुम्हाला नक्कीच येते तर हिंदी ही तुम्ही द्वितीय भाषा म्हणून नक्कीच निवडू शकता आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत की याचा सिलेबस काय आहे मी सिलेबस क्लिक करते हे बघा पेपर वन साठी सिलेबस काय आहे त्याचा स्तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि चला वेळया शेवटच्या प्रश्नाकडे आणि प्रश्न असा आहे की याचा पाठ्यक्रम याचा अभ्यासक्रम याचा सिलेबस काय असणार आहे सो पेपर वन साठीचा सा सिलेबस आणि पेपर वन पेपर टू साठीचा सा सिलेबस हा वेगळा असणार आहे कारण त्याची लेवल वेगळी आहे प्राथमिक स्तर आणि दुसरा जो आहे तो येस yes. उच्च प्राथमिक स्तर आहे सो या ठिकाणी त्याच्यानुसार त्या पाठ्यक्रमाची व्याप्ती असणार आहे आता जसं मी म्हणलं की दोन्हीसाठी तुम्हाला पाच सेक्शन्स आहेत आणि पाच सेक्शन प्रत्येकी तीस तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत तीस गुण आहेत आणि टोटल एकशे पन्नास मार्काची परीक्षा आहे भाषा एक आणि भाषा दोन ज्या भाषा तुम्ही निवडलेल्या आहेत मग इंग्रजी मराठी असो किंवा इंग्रजी उर्दू असो तर या ठिकाणी मेजरली ते वरती प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्याबरोबर आकलन आकलन क्षमताही तपासली जाणार आहे कुठला एखादा पॅरेग्राफ देऊन किंवा एखादा एखादी कविता देऊन त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत सो हे झालं भाषा एक आणि भाषा दोन विषय आपण सिलेबसचा थोडक्यात आढावा घेतोय पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरा जो आहे तो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ऑलरेडी तुम्ही ही प्रोफेशनल डिग्री घेतलेली आहे डीएड असेल बीएड असेल आणि तुम्ही हे त्या ठिकाणी शिकलेलं आहात पण या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ते कोरिलेट करायचं आहे सहावी ते सहा ते अकरा वर्ष वयोगटाचं कारण तुमचा जो स्तर आहे तो, तो पहिली ते पाचवी आहे ज्या ठिकाणी सहा ते अकरा वर्ष वयोगटाची मुलं असतात सो त्या ठिकाणी तुम्ही त्या लेवलनुसार त्याचा स्टडी करायचंय आणि ऑलरेडी तुम्ही ते तुमच्या डीएड ला किंवा बी ला असताना तुम्ही ते शिकलेले आहात सो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे गणित आहे गणितामध्ये काय असणार आहे बघा मूलभूत संबोध तार्किकता समस्या निराकरण आणि गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या विषयावरती गणितावरती तीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याची व्याप्ती किती असणार आहे पहा याचा स्कोप काय आहे पहिली ते पाचवीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत पाचवा जो आहे तो परिसर अभ्यास आहे ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध आणि या विषयातील अध्यापनशास्त्री ज्ञान यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत या ठिकाणी पर्टिक्युलर हा विषय म्हणजे हा पर्टिक्युलर एक धडा किंवा एखादा युनिट तुम्ही अभ्यासा असं म्हटलेले त्यांनी एक मोगम दिले की हा तुमचा सिलेबस असणार आहे आता याला याला अनुसरून मी तुम्हाला सांगते की आ, ही जरी एक्झाम असली जसं की आपण म्हणतो की मी पाचवीत बुक नाहीये बरेचशी पब्लिकेशन्स आहेत आणि पब्लिकेशन्स न याच्याविषयी हा जो सिलेबस गृहित धरून त्याच्याविषयी त्यांनी स्वतःची पुस्तकं काढलेली आहेत पण मी असं म्हणेन त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त काय कारण इथे तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण काय सांगते संदर्भ कुठला घ्या सांगते येस yes. तुमचा जो प्राथमिक शिक्षणाचा जो अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम आहे सध्याचा चालू तो तुम्ही अभ्यासा जी तुम्ही व्यावसायिक शिक्षण जे घेतलेलं आहे त्याचा जो अभ्यासक्रम म्हणजे या ठिकाणी बाल बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आहे त्याचा जो अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम आहे तो तुम्ही अभ्यासा आणि संबंधित विषयाची जी? जी आता महाराष्ट्र शासनाची पुस्तकं जी आहेत ती पहिली ते दहावीची जी पाच पाठ्यपुस्तकं आहेत ती तुम्ही अभ्यासा एवढा तुम्ही ह्याचा अभ्यास केलात की हा ह्याचा अभ्यास तुम्ही केल्यानंतर शंभर टक्के तुम्ही ती परीक्षा पास होणार आहे कारण खूप फरक आहे रेफरन्स बुक मधला एखाद्या पब्लिकेशन मध्ये आणि ऍक्च्युअल जे गव्हर्नमेंट तुम्हाला सांगते की तुम्ही हे ज्याच्यामध्ये खूप फरक असणार आहे रेफरन्स म्हणून तुम्ही एखाद्या चांगल्या पब्लिकेशन बुक घ्यायला काहीच हरकत नाहीये पण मला असं वाटतं ऑलरेडी काही बुक्स तुमच्याकडे आहेत नसतील तर घ्या विकत घ्या आणि त्याचा तुम्ही अभ्यास सुरू करा जसं आपण पेपर वन साठी पाहिलं तसं सा, सेम पेपर टू साठी आहे भाषा वन आणि एक आणि भाषा दोन आता या ठिकाणी सेम जसं मी पहिल्या ज्या सांगितलं तसं सेम असणार आहे इवन बालमानसशास्त्र या ठिकाणी गट बघा प्रत्येक जी लेवल तुम्हाला दिली या ठिकाणी उच्च प्राथमिक स्तर आहे ज्या ठिकाणी अकरा ते चौदा वर्ष वयोगटाची मुलं असतात ते त्यांच्याशी अनुसरून तुम्हाला अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भी प्रश्न विचारले जाणार आहेत त्यांची गरजा काय आहे त्यांची गुणवैशिष्ट्य काय आहेत शालेय अंत्यक्रियेविषयी असणार आहेत शिक्षकाची गुणवैशिष्ट्य उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य काय असणार आहेत अशा विविध इवन मूल्यमापन पद्धती अध्यापन पद्धती या विविध गोष्टींवरती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मला वाटत असं वाटतं की याचा ऑलरेडी अभ्यास तुम्ही जी प्रोफेशनल जी व्यावसायिक शिक्षण जे तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे अभ्यासलं आहे आता पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की दुसऱ्या पेपर मध्ये फक्त चारच सेक्शन्स आहेत कारण त्यांनी चार चौथा जो चार सेक्शन मधला जो चौथा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी अ आणि व असे दोन गट केलेले आहेत एक तर तुम्ही गणित विज्ञान पेपर देऊ शकता किंवा तुमचा तो विषय गट असणार आहे किंवा तुमचा सामाजिक शास्त्र हा विषय गट असणार आहे आता मी एक उदाहरण देते माझं बीएससी झालंय आणि बीएससी बीएड आहे बीएड चा माझे सब्जेक्ट आहेत सायन्स आणि मॅथ्स म्हणजे शास्त्र आणि गणित हे माझे सब्जेक्ट आहेत मग या ठिकाणी मी गणित आणि विज्ञान हा विषय गट निवडायचे मला आणि याची एक्झाम द्यायची पण ज्यांचे कोणताही सोशल सायन्स को आहे मग जॉग्राफी असो हिस्ट्री असो दोन्ही असो किंवा दोन्ही पैकी एक असो त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्रीय विषय गट हा कंपल्सरी आहे म्हणजे एक तर हे किंवा हे आता या ठिकाणी गुण 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 हे हे विज्ञान विषयासाठी विषयासाठी गणित आहेत म्हणजे प्रत्येक विषयावर तीस तीस मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तीस प्रश्न असणार आहेत प्रत्येकी अशा रीतीने हा थोडक्यात झाला जो पाठ्यक्रम किंवा जो अभ्यासक्रम आहे या पेपर वन साठी आणि पेपर टू साठी याचा थोडक्यात आपण आढावा घेतलाय आणि मला असं वाटतं कुठली पुस्तकं वापरायची पर्टिक्युलर पब्लिकेशनचं नाव मी नक्कीच घेणार नाहीये पण मला असं वाटतं जी टेक्स्टबुक जी, जी पाठ्यपुस्तकी तुमच्याकडे आहेत अवेलेबल नसतील तर ती घ्या आणि त्याचा अभ्यास करा जेणेकरून जेव्हा आपण वाचतो माझं पर्सनल ओपिनियन असं आहे जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तेव्हा ती लिंक लागते तुम्ही अचानक एखादा मधलाच एखादा पोर्शन अभ्यासासाठी घेतलात आणि त्याचा जो बॅकग्राऊंड जे बॅकचा भाग आहे तो जो तुम्हाला माहित नसेल त्याची तयारी तुमची नसेल तर त्याचं तुम्हाला आकलन पुढच्या भागाचं होणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही पाठ्यपुस्तक जे आहे त्याचा अभ्यास करा तुम्ही डीएड ला बीएड ला असताना तुमचा जो सिलेबस होता बालमानसशास्त्राचा किंवा अध्यापन शास्त्राचा त्या रेफरन्स बुक तुमच्याकडे आहेत ती तुम्ही अभ्यासा आणि मी असं म्हणू शकते की तुम्ही ही परीक्षा नक्कीच उत्तीर्ण व्हाल आणि पुढच्या परीक्षेसाठी म्हणजे टेटसाठी तुम्ही इलिजिबल असाल अशा रीतीने विविध प्रश्नांची चर्चा आपण आजच्या या भागामध्ये केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा या व्हिडिओवर तुम्ही कमेंटही देऊ शकता जेणेकरून तुम्हाला नक्की काय हवंय ते मला लक्षात येईल आणि आपण इथे आता थांबूया धन्यवाद